यानंतर आज सकाळी जी दुःखद बातमी येऊन धडकली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झाल्याची बातमी. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावरती अहमदाबादमधल्या UN मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. हिराबेन यांचा जन्म 18 जून 1923 रोजी झाला होता आणि याच वर्षामध्ये त्यांनी 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलं होतं. यंदाच्या वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबत आपल्या आईसोबत काही वेळ घालवला होता. आज मात्र त्यांच्या दुःखद निधनाची बातमी आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. हिराबेन यांचा 18 जूनलाच 100वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अहमदाबादमध्ये पोहोचले आणि त्यानंतर हिराबेन यांच्या पार्थिवावर गांधीनगरच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी News@ED लोकमतशी बोलताना फोनवरून काय भावना व्यक्त केल्या ऐकूया. प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज दुःखद निधन झालं. खरं म्हणजे एक सगळ्यांसाठी देशवासियांसाठी एक दुःखद घटना आहे. एका आदर्श मातेचा 100 वर्षाचा प्रवास आज थांबलाय. त्यांनी आपलं जीवन एका तपस्वीप्रमाणे आयुष्य जगलं, स्वतःचं काम स्वतः केलं. एवढ्या मोठ्या प्रधानमंत्री महोदयांच्या मातोश्री असताना देखील एक सर्वसामान्य मातेप्रमाणे त्यांनी आयुष्य जगलं आणि त्यांनी मोदी साहेबांच्या रूपाने आपल्या भारत देशाला एक आदर्श सुपुत्र दिला. सगळा देश त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. महाराष्ट्र देखील त्यांच्या दुःखात सहभागी आहे. मी महाराष्ट्राच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आता ते मोदी साहेब तिकडे त्यांचं ते अंत्यविधी वगैरे सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी News@ED लोकमतशी बोलताना दिलेली ही प्रतिक्रिया होती. पंतप्रधानांच्या दुःखामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत आणि हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचे मेसेजेस सुद्धा सोशल मीडियावरती आज पोस्ट केले जात आहेत. जे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत त्यांनी सोशल मीडियातून श्रद्धांजली अर्पित केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या दुःखद निधनाबद्दल प्रतिक्रिया दिली. मोदीजींचा एक फार आत्मीय कनेक्ट हा आपल्या मातोश्रींशी होता आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी ही मोदीजींच्या जीवनातही तयार झालेली आहे. आणि खरं तर अशा प्रकारचं एक सेवावृत्ती जीवन हे जगल्यानंतर आज त्यांचं जाणं आपल्या सगळ्यांकरताच अतिशय दुःखद आहे. ज्या प्रकारचे संस्कार त्यांनी दिले मला असं वाटतं की अशा मातांमुळेच आमचा देश हा महान आहे. मधी जूनमध्येच त्यांचा 100वा वाढदिवस हा पार पाडण्यात आला आणि त्यावेळी स्वतः देशाचे पंतप्रधान पण त्यांना भेटायला गेलेले होते. जरी देशाचा एवढा मोठा कारभार सांभाळत असताना त्याच्यातनं वेळ काढून मधून आईंना भेटायला ते जायचे. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही जी काही घटना घडली त्याच्याबद्दल अतिशय दुःख तीव्र दुःख व्यक्त करतो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आम्ही सगळेजण या दुःखामध्ये सहभागी आहोत. जो काही प्रसंग घडलेला आहे त्यांच्या दृष्टीनं फारच दुःखदायक आहे, वेदनादायक आहे आणि म्हणून त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सामील आहोत. महाराष्ट्रातून आपल्या कोणी जाणार आहे का? मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा झालेली नाही.
परंतु मला असं वाटतं की जो प्रसंग घडलेला आहे हा सहन करणं देखील त्यांच्या दृष्टीने फार कठीण आहे, कारण आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की त्यांची आणि त्यांच्या मातोश्रींची जी काय अटॅचमेंट होती, कशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर, जो आदर्श प्रत्येक आईबद्दल हा मुलानं घेतला पाहिजे असं त्यांचं बाँडिंग होतं, आणि म्हणून त्यांना हा जो धक्का बसलेला आहे फार मोठा आहे, आणि म्हणून त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सामील आहोत. यानंतर इतर महत्वाच्या बातम्यांकडे वळूयात. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणला गेलाय. याच संदर्भात महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे पत्र सोपवण्यात आलंय. काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलंय, मात्र या पत्रावरती विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीच सही नाही. विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहिती नाही असं अजित पवार म्हणाले, आणि याबाबत माहिती घेऊन बोलेन असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे अविश्वास ठरावाचं हे पत्र अजित पवारांच्या अपरोक्ष देण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. अध्यक्षांवरती अविश्वास आणायचा असेल तर 29 आमदारांच्या सह्या लागतात, मात्र आम्ही 47 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलंय असं नाना पटोले म्हणाले. मला जी माहिती आहे, मला जे थोडंफार कळतं, त्याच्यामध्ये त्यांच्यावर एक वर्षाकरता अविश्वास ठरावच आणता येत नाही. मागे त्यांनी तो अविश्वास ठराव म्हणजे त्यांच्याकडचा विश्वासदर्शक ठराव मंजूर केलेला आहे, पण काय नक्की झालं आहे ते मी बघी म्हणजे माहिती घेतल्यानंतर सांगू शकेल. आत्ता मला आत्ताच्या घडीला तर काही माहिती नाही. जर माझं संमती असती तर माझी सही झाली असती ना. विधानसभा अध्यक्षावर अविश्वास आणायचं झालं तर 29 आमदारांच्या सह्या त्याच्यावर लागतात. आम्ही 47 आमदारांच्या सह्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात नसतील, अशोक चव्हाण नसतील, या अजितदादा नसतील, म्हणून हा असा विषय नाही. महाविकास आघाडीच्या सगळ्या जवळपास सगळ्या आमदारांच्या त्याच्यामध्ये सह्या आहेत, आणि त्या सह्या आम्ही दिलेल्या आहेत, आणि नियमाप्रमाणे अविश्वास दाखल झाले. विधानसभा अध्यक्ष किंवा सरकार असेल हे काही करायला निघालं तर ते होऊ शकत नाही, कारण की हे लोकशाहीचं, राज्याचं सर्वोच्च मंदिर आहे, जनतेचं, आणि त्याच्यामध्ये लोकांच्या हिताचे निर्णय व्हावे, लोकप्रतिनिधीला त्याच्या जनतेच्या भावना मांडायला दिल्या पाहिजे. आणि ते होऊ शकत नसेल तर जी काही संसदीय व्यवस्थेमध्ये जे आयुध आहे त्या आयुधाचा वापर करावा लागतो. अजितदादांचं काम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जरी ते विरोधी पक्ष नेते असले तरी ते नियमामध्ये वागतात, नियमामध्ये त्यांची काम करण्याची कार्यप्रणाली आहे, आणि त्यांनाच जर माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण काही महत्त्वाच्या घडामोडी टॉप 18